तर महत्वाची बातमी, कोविड असताना सकाळी 8 वाजता मंत्रालयात मी जायचो, दादा कशाला जाता असं काही मंत्री म्हणायचंय असं अजित पवारांनी म्हटलंय. आपण जबाबदारीमधून पळणारे नाही असंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे. सकाळी 8 वाजता जाऊन मंत्रालयात बसायचो, कुणी यायचं नाही, मोहोळकरांनो एक यायचा नाही. मला उलट काही मंत्र्यांनी मी नावं नाही सांगत, म्हणले दादा कशाला मरायला निघाला, म्हणलं का रे अप्पट डिशी भरून वर जाल. अरे म्हणलं आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे, जबाबदारीतनं पळून जाणारी माणसं आपण नाही, आपण त्या ठिकाणी समोर गेलं पाहिजे. जर मंत्रालय बंद पडलं तर उद्या जिल्हा बंद पडेल, तालुका बंद पडेल, बाकीचे अधिकारी म्हणतील अरे तिथंच कोण बसत नाही तर आम्ही का करायचं.